जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारून रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झालेली धावपटू ललित बाबरचं ती राहत असलेल्या साताऱ्यातील मान तालुक्यात प्रथमच आगमन झालं. यावेळी ललिताचं स्वागत मिरवणूक काढून करण्यात आलं. ललितासमवेत आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या ओंकार पवार आणि सौरभ नवले यांचाही वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सत्काराला उत्तर देताना ललिताला अश्रू अनावर झाले होते. लाल तांबड्या मातीतली ही खऱ्या अर्थानं गौरव कन्या सुवर्ण कन्या हिचं जागतिक पातळीवरचं यश ज्यावेळी तिच्या मातृभूमीत झालं त्यावेळी ललितालाही काही काळ आपल्या भावना थांबवता आल्या. पहिल्यांदा मी ज्यावेळेस करिअर करायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे काही गोष्टी नव्हत्या, काही पैशाचे अडचण, पैसे नव्हते, पैसे कुठून आणणार. जे माझे गुरु आहेत त्यांनी बाहेरून पैसे मागवायचे, माझे आई वडील आहेत, काका आहेत, त्याच्यामध्ये काकाचा सर्वात मोठा वाटा आहे. कारण की काकांमुळेच मी आज पोहोचू शकले, कारण की काकांनी मला ते स्पोर्टसाठी पुढे जाण्याची वाट दाखवली, त्याच्यामुळे मी आज. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.